त्याचा जो भोरक्या होता त्याला त्याचा एक ट्रूप लीडर होता त्यालाही उडवण्याचं काम केलेलं आहे. ते घरच पूर्ण उडवले उडवले उडून दिलेलं आहे. आता या सगळ्या घटना होत असतील, परंतु आपले जे 44 सागरामध्ये मोठलेले आहेत आणि आज आपण जयंतीसुद्धा साजरी करत आहोत याचा एक संगम साधून योगेश्वर मंडळ, योगेश्वर बिल्डिंग रहिवासी संघ आणि तेरणी ग्रामस्थ मंडळ यांनी एक असा एक हे करूया की बाबा आपण निषेधचा कार्यक्रम करावा असं चांगला त्यांनी उपक्रम केलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण अत्यंत, कारण ही घटना अत्यंत दुःखदायक आहे आणि कुणाच्याही अंगामध्ये असं करणारा म्हणतो आपण ही नोकरी करतो इथं आपण श्वास घेतो ती लोक तिथं काम करत असतात म्हणून आपण इथं काम करत आहोत. आणि अशा वेळेला बाहेर कृत्य केलेलं आहे आणि असं होणार नाही. हा जो कार्यक्रम आपण करतोय त्यांना सांगण्यासाठी की बाबा आम्ही काही कमी नाही आहे, आमची लोक कमी नाहीत, फक्त त्यांना ऑर्डर पाहिजे. आणि आत्ता सरकारने सुद्धा ऑर्डर दिलेली आहे की शूट, तुम्ही तुमच्या पद्धतीने शूट करा, शूट करून तुम्ही काय करायचं करा, पण ते बदला घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्या कुटुंबियांना, त्यांच्या मृतात्म्यांना शांती मिळावी आणि आपल्या त्यांना हे प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी आपण एक चांगला कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहोत. त्याच्यासाठी मला दोन शब्द बोलायला मिळालं, त्याचं धन्यवाद. आणि याच्यानंतर मी माईक आपल्या अध्यक्ष साहेबांच्याकडे करतो देतो, त्याच्यानंतर आपला पुढील कार्यक्रम होतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज आपण एकत्र जमलेलो आहोत, आपल्या कुटुंबावर हा हल्ला झालेला आहे असं समजून त्या भावनेतून आपण एकत्र आलेलो आहोत. आज जे देशावर संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये आपण सर्वजण सामील आहोत हा संदेश कुठेतरी ह्या लोकांना, अतिरेक्यांना असेल अथवा पाकिस्तानला असेल, तर तो मेसेज देशातून चाललाय आणि पुढील कारवाई चांगल्या प्रकारे होणार, आमच्या शहीदांचं रक्त वाया जाणार नाही ही ग्वाही सुद्धा सरकारने दिलेली आहे. परंतु आपलंही आद्य कर्तव्य आहे. आज आपण भारतीय आहोत, आपण भारतीय आहोत याचा स्वतःला स्वतःला अभिमान पाहिजे. आणि या कार्यक्रमाला आपण 2 मिनिटांसाठी आपल्या या वीर जवानांना काश्मीर येथे झालेल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भार हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलेलो. आज आमच्या वीर जवानांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी 2 मिनिटं आपल्याला मौन पाहून या ठिकाणी